हाय, नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. काय चाललंय भाऊ बहिणींचं? झालं का सर्वांचं जेवण चहा पाणी भाऊ बहिणींनो? तर आता आपण निघालोय आपल्या गावाला. तर सगळं उरकलेलं आहे. योगिताताईचं बी उरकायची बाबा बॅग भरली आपली, इकडं बाजारची पिशवी भरली ती बी बाजारची पिशवी भाऊ बहिणींनो आपली. माझ्या माहेरला जाताना आपली ती बॅग जी होती ती माझी ती सायलेन्सर मध्ये अडकून अशी फाटली, सगळे कपडे त्यातनं पडली, बॅग तुटून गेली. तेव्हापासून हा काही आपलं बाजारची पिशवी आपल्या संग असती. आणि माहेरच पप्पा बसलेला इथे पुरीला उरकायचे हाक मारा गे. चाललोय भाऊ बहिणी, आता काय करता दाजींना पण समजा म्हणजे थोडस लागलंय बरं वाटा म्हणल्यानंतर चला म्हणलं आता पेंकेला पण जाऊ पण येत नाही. काय भाव बहिणी, तर आता पैसे पाणी नाही तर जवळ राहिलं. तुम्हाला सांगते आता ती आलेली जे काम आहे हातातनं जाईल म्हणून आपल्याला जायचं आहे. कारण की ते काम केलं तर आपल्याला चार पैसे आल्यानंतर मग दवाखान्यात दवाखानाही करता येईल, नाहीतर काय आहे. म्हणून आपण निघालेलो आहे गडबड करून. भाऊनला बी आता वाटते तब्येत थोडी त्यांची बरी, म्हणजे बघण्या म्हणजे त्यांच्या बघण्यात जरा आपल्याला वाटते की तब्येत बरी आहे. मग आता त्यांना दिसाड दवाखान्यात जावं लागतंय भावा बहिणींनो. मग काय आहेत की आपल्या पुनमताई गाडी चालवतात म्हणल्यानंतर काय अडचण नाही. दोघ जरी जाऊन आली भावा बहिणीनो 5-4 दिवस आनंद वाटला. आता आली रक्षाबंधन, येतेलच पुनमताई रक्षाबंधन 19 तारखेला भावा बहिणीनो रक्षाबंधन आहे. ओ मोबाईल कसा होतोय, भिंकतय वाटत, भिंकतय कसा मोबाईल होत काय. भाऊ बहिणीनो मोबाईलच लागला फिरायला, आता काय करावं. ऐ आय 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 महेश उरकायचंय, चल लवकर. भाऊ बहिणीनो भारी वाटलं आहोती मामा मामी. वर्ष दीड वर्ष वर्ष मी तर 2 वर्ष झालं नाही. तुम्ही आला 2-2.5 वर्ष म्हणजे तुम्ही आला 1.5 वर्ष. भाऊ बहिणीनो लांब आहे त्या ना पुनमताई, भरपूर लांब आहे पुनमताई, त्यामुळं काय आपल्याला येणं जाणं होत नाही. आणि आता तर आपलं भाऊ बहिणीनं माझं कसं आहे येणं जाणं तर सगळं बंद. आता कुठं हालायला हालताच येत नाही मला. जर सुखाला जरी नाही आलो तर भाऊ बहिणीनं आपण दुखाला तरी आलो की जायचं होय. मग काय तर आनंदाचे क्षण किती येतात, दुःखाचे क्षणाला सगळे. म्हणजे काय म्हणते ते की एखाद्या वेळेस सुखात साथ नाही द्यावी पण दुःखात हमेशा माणसाची साथ द्यावी. भाऊ भाऊ सकाळपासून उरकायची गडबड भरल्या त्या पिशव्या हे संध्या निघायचं आता आपलं घराकडे. येऊ दे जायचं चाललंय तिकडं मायरूचं उरकायचं. भाऊ बहिणीनं मायरूची तर काही कपडे बदलणार नाही, हाच कपड्यावर घेणार आहे तिला. कारण की इकडं तिकडं कोण आपल्याला गाडीवर बघायचंय. दादा खोडकेची नाड आहे का तुझ, दादा खोडकेची नाडी. तर भाऊ बहिणीनं हाय अशीच मायरूला घ्यायची. अरे डोकं इचरा चला, पावडर डोकं इचरायचं, नटापटा करायचा, बघायचं. भाच्याला बी भाऊ बहिणीनो काय आपण आता बोलत बोलत म्हणलो होतं आल्या आल्या की आता आलोय म्हणल्यानंतर आता आम्ही तर काय महिनाभर हलणार नाहीत ना. पण ती शिवन्या बारक्या म्हणते ते की आता मामी तुम्ही महिनाभर राहायचं होतं तुम्ही का जायला लागलो. मी म्हणलं आता महिनाभर म्हणलं म्हणून राहता येत नाही. आणि परत भाऊ बहिणी आता 7वा महिना मला चालू आहे. सातवा महिना म्हणजे आता इथून घरी गेले की कुठे येता जाता येणारच नाही बाबा भाऊ बहिणी. मग आता मला नाही काम होय लागलं की मला आता माहेरला तर जावंच लागणार आहे भाऊ बहिणीनो. तरी तशी ती बोलवते ती ती मला म्हणली होती 7वा महिना लागला की इकडे ये. पण आता तिकडं जाता कसं येईल मला सांगा बरं, नाही जाता येत ना माहेरूचं पप्पा. आता त्यात इकडं आलो आपण 7वा महिना लागले की इकडं म्हणजे इकडं असं झालं म्हणल्यानंतर मला पण यायची इच्छा होती. आपली बी इच्छा पूर्ण झाली, भाच्यांना बघितलं त्यांच्या बरं राहिलो मस्त वाटलं, त्यांना बी भारी वाटलं की आपली मग कुठल्या बी लेकरांना मा भाच्यांना आपली मामा मामी मावशी काका आल्यानंतर किती छान वाटतं.
आता आपल्यावर मीच विचार करायचा की आपली शाळा ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस आपल्याला म्हणजे मामा मामीकडं उन्हाळ्यासाठी जर आजुळ्याला जायचं म्हणलं किती आनंद व्हायचा आपल्याला बरं. तसंच त्यांना बी होतच असेल की मामा मामी बघून 4 दिवस ती पण म्हणते ती मा राहावा म्हणते त्यांनी. पण नाही भाऊ बहिणीनं राहून जमत नाही आपल्याला ती घर काम आहे ते आपल्याला काम गेली की 5-10 मिनिटं झाली गेली त्यांचं बी उरकलं. हो हो बस बस काय करते अग भैया भैया मायचे कपडे होते बाहेर बाय टाकले सकाळी काढली की आहेत किती जांभळा शर्ट आहे काढला ती एक शर्ट काढला नसेल तिथे बनेल आहे त्याच्या जवळ टी शर्ट अशी पॅन्ट आहे काढली तिथे 2 ड्रेस होत बनेल आहे की ह्याचा लागला बनेल ही बाहेर परवाने कुठे तर टाकले असते इकडे वाळायला नको त्याला हाय डोक्याला त्याला हा मी तुला नटावते चला भाऊ बहिणी बघू दे कुठं कुठं कपडे राहिले ते नाहीतर कसं आहे परत लक्षात नाही राहिल्यावर काय करायचं तिथं कोण झोपलं बापुरा बसले यायचं का यायचं आता नाही की राहाव जमत आपल्याला जायचंय तेवढे ते कपडे आणा की तिथला मामाचं बनेल आणखी आल्यावर शाळेचं शाळा बुडते बरोबर आहे करमलं गा आम्ही होतो त्यावेळेस होय का आता वाईट वाटतय तुम्ही जाताय नाही वाईट वाटायचं छान छान राहायचं शाळेला रोज रोज जायचं आम्ही येतच राहणार आहे आता आता काही लई दिवस नाही पण वेळ आल्यावर यावंच लागते भाऊ तिकडे कपडे राहिले यायची बरं घालून तिकडली भाऊ झोपले तर अंगावर घेऊन भाऊ बहिणीनं कळलं काय झालं रात्री भरपूर असा उशीर झाला होता आणि उशीर झाल्यामुळं ती टाक्याला वा बाहेर गेली होती ना योग्य आईला घेऊन तर ती टाक्यात वारं ही शिरल्यामुळं गारट्याने ती फुगलं वाटतं इथलं इथलं टाकं ही बरोबर आहे ना टाक्या हा ती एक आणि तो ती एक तर झोपलेला इथं आराम सगळं घेतलंय तेवढं तोंड राहिलंय ब्रश राहिले ते ह्याच्यात कुठं चाललाय मी सांगितलंय आता बरे चार्जर काय घेऊन चालली मोजत चालते का काय खेळत असते पण राहते पाय त्यांना ते कपडे सुद्धा देऊ वाटत नाही म्हणजे त्यांना जाऊ देऊ वाटत नाही जमदार आहे इथं म्हणजे हलत नाही तर झालं मित्रांनो आता सर्वांची उरकायची तयारी झालो म्हणजे जायचंय आपल्याला पण आता ना घराकडे पण 10 गोळ्या खाऊन झोपल्या तर त्यांना पण लागलं वाटाय बरं म्हणल्यानंतर टाकला पिशवीत मला तुझा ओळखूच आला नाही मला काय माहिती कुठला आहे ते बरं कसं माणूस विश्वार्थी हो माणूस मनुष्य राग मग भाऊ बहिणी नोयला माणूस म्हणल्यावर लय राग येतो मनुष्याला मनुष्य नाही म्हणायचं मग काय का म्हणायचं मनुष्य जातीला मनुष्यच म्हणावं चला तर मित्रांनो चाललंय उरका उरकी बघा माहेर पण नटली मस्त अशी एवढं तायचं बी चाललंय उरकायचं झालं का नाही झालं की माझा तू रागतय की आमचं अजून नाही पावडर लावली हा 4 दिवसाच्या सकाळ संध्याकाळ खाली गोळ्या खाल्ल्या हा
तर चला मग मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये, घ्या तो सर्वांनी काळजी, बाय 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 बाय.